नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोची आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्र हो, वास्तुशास्त्रानुसार घरात कासो ठेवणे शुभ मानले जाते। आपल्यापैकी अनेक जण चिकन माती, स्फटिक, धातू इत्यादी पासून बनविलेले कासो घरात ठेवतात। चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया, घरात कासो योग्य दिशेस ठेवल्यास काय फायदे होतात। धातूचे कासो उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे। जेव्हा ते उत्तर दिशेला ठेवले जाते तेव्हा ते मुलाच्या जीवनात सौभाग्य आणते। या दिशेला कासो ठेवल्यास एकाग्रता सुधारते। तर कासवाला उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्याने त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते। लाकडी कासव, वास्तुशास्त्रानुसार लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल। या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद येईल। क्रिस्टल कासव दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेसाठी ठेवणे फायदेशीर आहे। फेंग शुई नुसार त्यांना दक्षिण पश्चिम भागात ठेवल्याने तुमच्या जीवनात संपत्ती येईल, तर उत्तर पश्चिम दिशा तुम्हाला कीर्ती मिळून देईल। मातीचे कासो, तुमच्या घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला मातीचे कासो ठेवल्यास तुम्हाला शांती आणि संपत्ती मिळेल। लाभ मिळवण्यासाठी कासवाची मूर्ती पाण्यात ठेवावी। आपण काही रंगीत दगड देखील जोडू शकता, म्हणजे त्यासोबत ठेवू शकता। तर मित्रहो, ही होती घरात कासव योग्य दिशेस ठेवल्यास होणाऱ्या फायद्याविषयी माहिती। या व्हिडिओत इतकेच। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।